मैं फिर से गोंडवी न्यूज में आप सभी का स्वागत है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का थाने दौरा और महाविकास आघाड़ी की प्रतिक्रिया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के थाने दौरे को मद्देनजर रखते हुए महाविकास आघाड़ी ने शुक्रवार 4 अक्टूबर को थाने में एक संयुक्त पत्रकार सम्मेलन का आयोजन किया है। इस सम्मेलन में कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया और धर्म राजपक्ष के नेताओं ने हिस्सा लिया। पत्रकार सम्मेलन स्टूडियो 99 टिप टॉप प्लाजा में आयोजित किया गया, जिसमें प्रमुख नेताओं जैसे कि कांग्रेस के विधायक जितेंद्र अवार्ड, माजी सांसद राजन विचारे, विधायक राशिद ताहिर और थाने कांग्रेस अध्यक्ष विक्रांत चौहान ने अपनी उपस्थिति दर्ज की। महाविकास आघाड़ी के नेताओं ने प्रधानमंत्री मोदी के थाने दौरे को लेकर केंद्र सरकार की नीतियों पर सवाल उठाए और थाने के विकास से जुड़े मुद्दों पर चिंता जाहिर की। उनका कहना था, केंद्र सरकार की नीतियां आम जनता के हित में नहीं है और थाने जैसे शहरों के विकास पर इसका सीधा असर पड़ता है। क्या कहा इस पत्रकार परिषद में इन सभी महाविकास आघाड़ी के सरकार के नेताओं ने, आइए देखते हैं इस वीडियो के माध्यम से। वीडियो में एंड तक बने रहिए और जिसने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है सब्सक्राइब कर ले और दिए हुए बेल आइकन को जरूर दबा लीजिए, जिससे थाने मुंबई और महाराष्ट्र की न्यूज़ अपडेट्स आपको डेली बेसिस पर मिलती रहेगी। आइए बढ़ते हैं इस वीडियो की तरफ। काल रात्री एक प्रेयसी आणि प्रियकर फिरायला गेले असता प्रियकराला झाडाला बांधून ठेवलं आणि तीन जणांनी पहाटेपर्यंत त्यांच्यावर बलात्कार केला। त्याच्यानंतर त्यांनी जाऊन पोलिसांना ही तक्रार नोंदवली, पोलीस पुढचा तपास करत। त्याचा स्पष्ट अर्थ असा की महाराष्ट्रात कुठेही महिला सुरक्षित नाहीत, सर्याम बलात्कार होत आहेत, सर्याम महिलांवर अत्याचार होत आहेत, छोट्या मुलींचं शोषण होत आहे आणि सरकार याची जबाबदारी स्वीकारायला तयार नाही। ज्या पद्धतीने आदर्श विद्यालय बदलापूरच्या संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर जी काही हास्यास्पद पकड मोहीम केली पोलिसांनी की ते कर्जतच्या एका फार्म हाऊसच्या बाहेर वडापाव खात होते, त्यांना वडापाव मिळत होतं रे, विसरपाव नाही मिळाला। हे काय पोलिसांनी स्टेटमेंट दिलं? स्टेटमेंट तर जबाबदार प्रमाणे त्याला द्या की बाबा आम्ही जंगलात पकडले, कुठेतरी हॉटेलमध्ये होते, तर म्हणे एका फार्म हाऊसच्या बाहेर वडापाव खात बसले होते। आणि माझी माहिती अशी आहे की ते बदलापूरच्या बाहेरच गेले नव्हते। अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्यानंतरच त्यांना का हजर केलं हा मुख्य प्रश्न आहे। अक्षय शिंदेकडे अशी काही गुपित नव्हती ना, या सरकारला आणि आपटे आणि यांना अडचणीत आणणारी होती। आणि आमचा संशय आजही दाट आहे की अक्षय शिंदेला या सगळ्यातनं गायब करण्याच्या मागे एक मोठं घटकारस्थान आहे आणि सरकार त्यात सहभागी आहे। पंतप्रधान मोदी साहेब हे ठाण्याच्या दौऱ्यावर येत आहेत, आमचे काही प्रश्न आहेत मोदी साहेबांना। कारण का हे ट्रिपल इंजिन सरकार आहे, यांची पूर्ण तिजोरी खाली आहे। MMRDA, म्हाडा, PNC यांचं जे काही टेंडर प्रकरण चालू आहे, लाखो करोडो रुपयाचे टेंडर निघतात, लाखो करोडो रुपयाचे 8 दिवसात टेंडर, पुढच्या 4 दिवसामध्ये वर्क पडलं। आपल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्स, आपल्या लाडक्या पदाधिकाऱ्यांना पुढच्या आमदारीची सोय करून ठेवण्यासाठी म्हणून हे सगळं चालू आहे। त्याच्यावर कोणाची नजर आहे का? लोकसभेच्या आधी MMRDA 78 लाख कोटी रुपयाचे टेंडर्स काढले, जमिनीचं अधिग्रहण नाही, जमिनीचा मोबदला नाही,
पण तिथला रस्ता काढायचं टेंडर काढून मोकळे झाले. तिथं खास उदाहरण म्हणजे मुरबाड ते आपलं जो कल्याणच्या बाजूला रस्ता जातो अलिबाग पर्यंत तो कॉरिडॉर आठ दिवसाला 90 कोटी आणि 100 कोटी आणि 200 कोटी रुपयाचे टेंडर 8 दिवसात संपायचे. त्याची जाहिरात फक्त 8 दिवस द्यायची. हे म्हणजे स्पर्धात्मक बोली. फक्त ज्यांना टेंडर त्यांनी सेट केलंय, त्यांनी टेंडर बनवायलाच टेंडर स्वतःच्या ऑफिसमध्ये बनवून MMRDA म्हाडाला आणून द्यायचं आणि MMRDA म्हाडाने ज्या कंपनीला द्यायचं आहे त्या कंपनीने बनवलेलं टेंडर छापायचं. म्हणजे आता आपल्याकडे समजा गणेश थोरात आहे आपण गणेश थोरातला एका शिंप्याकडे पाठवलं, रेमंड्स मध्ये पाठवलं, गपचूप रात्री 1 वाजता आणि त्याच्या सूटची साईज देऊन सूट बनवायला सांगितलं. आणि नंतर सकाळी मी तुम्हाला सांगितलं 2 सूट ठेवले जा, तुम्हाला ज्याला कोणाला येईल ठेवते त्याने घेऊन या. ते कोणाला मिळणार ते सीट कोणाला मिळणार सूट कोणाला मिळणार? तसं टेंडरच आहे. टेंडर शिवून घेतात, मापाचा करतात आणि सकाळी जातात ता तुम्ही सगळे टेंडर बघून या. अहो तुम्ही रात्रीच सेट करून ठेवलेले आहे. टेंडर काढल्यानंतर 10% ऍडव्हान्स, टेंडर भरल्यानंतर वर्क ऑर्डरला 20% ऍडव्हान्स म्हणजे 30% आधीच घ्यायचे आणि नंतर या कामाचा जेव्हा ऍडव्हान्स येतो तेव्हा 20% द्यायचे. असं म्हणून 50% हे सरकार पोहोचलेलं आहे. हा सगळा निवडणूक निधी आहे. विरोधी पक्षांना नेस्तानभूत करण्यासाठी वापरण्यात येणारा पैसा हा अशा पद्धतीने उभा केला जातोय. असं सगळीकडे होत पण हरियाणा दाखवून देईल की पैशाची ताकद काही करू शकत नाही. शेतकरी जनसामान्य ह्यांच्या मनात जे आहे तेच अखेरीस घडणार. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हा भ्रष्टाचाराचा म्हणजे सर्वात उंच उच्चांक गाठला. हिमालयाच्या वरती गेले भ्रष्टाचारात. तो सुद्धा आपले कसा पकडला गेला तर घराच्या दरवाजासमोर पोहे खायला चहा पोहे बनवले ते बाई. काय मजा आहे आपल्याची वडापाव खातो कोण चहा पोहे खातो आणि मग पोलीस पकडायला जातात चला 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 आम्हाला पण थोडे पोहे द्या. आणि अक्षय शिंदे गोळीबार ठार होतो. प्रश्न नंबर 1 मी तुम्हाला विचारत या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेला धक्का बसलाय. मोदीजींची ह्याच्यावरची भूमिका काय? मोदीजींच्या लक्षात आणून द्यायचं आहे की ट्रिपल इंजिन सरकारच्या महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ दररोज 22 बलात्कार या सुसंस्कृत धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रात होत आहेत. या जिजाऊच्या लेकींचे जे काय हाल महाराष्ट्रात चालू आहेत त्याची जबाबदारी मोदी साहेब घेणार का? लाडक्या बहिणीला फक्त पैसे देऊन उपयोग नाही तर तिची सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची आहे. लाडक्या बहिणीला पैसे दिले आणि गोडी तेल 35 रुपयाने माग केलं. महागाई प्रचंड वाढते आणि आपण फक्त लाडक्या बहिणीचे म्हणजे ते जे काय आहे ते घेऊन फिरतो. त्याच्या प्रचारावरती 300 कोटी रुपये आतापर्यंत खर्च केले लाडक्या बहिणीच्या. तर ते कसं झालंय की देवा भाऊंची एक लाडकी बहीण आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची एक लाडकी बहीण आहे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची एक लाडकी बहीण आहे. अशा तिघा तिघांच्या लाडक्या बहिणी आहेत म्हणजे त्याच्यातही स्पर्धेत काही कमी नाही आहे. तर या महिलांना आपण सुरक्षित ठेवू शकणार आहोत की नाही? एकवे पैसे देऊ नका पण त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत, त्या सुरक्षित राहतील याची शाश्वती मोदी साहेब देऊ शकणार आहेत का?
14 साली यांचं सरकार आलं, 2-2.5 वर्षासाठी आम्ही होतो, त्याच्यातले 2 वर्ष कोरोनामध्ये गेली. साधारण 20,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 20,000 पेक्षा जास्त. तुम्हाला माहितीये का, मध्यंतरी या सरकारचा गोंधळ उडाला. एक अचानक सकाळी परिपत्रक आलं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आहे ते बंद करणार. हे सगळी अनुदानं बंद करून त्यांना ती लाडक्या बहिणीवर सरकवायची होती. पण बोंबाबोंब झाल्यावर नाही, शब्द चुकले. आणि सरकारच्या परिपत्रकातले शब्द चुकतात आणि महत्वाच्या निर्णयावरून चुकतात की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे आम्ही बंद करणार. एवढा मोठा निर्णय रद्द करता आणि आमचा शब्द चूक झाली. आणि कबूल करा ना की आमच्या पहिले पैसेच नाही आहेत. महाराष्ट्र च नाव काही गुन्ह्यांमध्ये अतिशय चांगलं होतं, म्हणजे ते गुन्हे फार काही महाराष्ट्रात घडत नसत. पण महाराष्ट्राचा 1 नंबरवर कशावर पोलीस आहे माहिती? लहान पोरांवरील अत्याचार, याला पॉस्को म्हणतात. पण तुम्हाला मी समजतोय ती भाषा वापरते, तुम्हाला व्यवस्थित समजतो. त्याच्यात 20,762 लहान पोरांवरती अत्याचार झाले आणि महाराष्ट्राने पहिला क्रमांक कमवला. इंडस्ट्रियलायझेशन मध्ये आपण खाली घसरलो, आपण GDP मध्ये खाली घसरलो. एकेकाळचं सर्वात श्रीमंत राज्य आज 12-13 क्रमांकावर गेलंय. म्हणजे सगळीकडनं घसरगुंडी झालेली आहे. मात्र गुजरात मध्ये आपल्या गुन्ह्यांमध्ये आपण सवय कोणाला भयभीतीच नाही. आपली ओळख आहे, आपल्याला सोडून देतील, आपल्याला फराळ ठेवतील, मग आपल्याला जामीन होईल. हे सहज गणित लावलं जात. आता तुम्ही मला सांगा, 20,762 हे साधारण किती झालं दिवसाला? 5 जळगावमध्ये एका राजकीय व्यक्तीच्या मुलाने गाडी चालवता चालवता 4 जणांना चिरडून मारलं. हे प्रकरण दाबलं गेलं कारण का तेव्हा पुणेच पोर्शे प्रकरण खूप मोठं होत. क्यूब लपवण्याचा प्रयत्न केला, अखेरीस अमितेश कुमारांना तो उघडावं लागलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला टिंगरेंचा फोन आला होता आणि टिंगरेही कबूल करतात की माझे आणि त्या अगरवाल कुटुंबाचे खूप जवळचे संबंध आहेत. पण 52 मुलांनी केलेलं काय करायचं? का ते भाजपचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना सगळं माफ आहे? म्हणजे उच्च पदस्थ असलेल्या नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या मुला मुलींनी काही केलं तर चालत, तो जर गरीबाचा पोरगा असता तर, त्याच्या मोटरसायकलनी कोणाला उडवलं असत तर पोलिसांनी धड धरून मारला असता त्याला. त्याला बाप नाही, त्याच्यासाठी कुठलाही आमदार फोन करणार नाही आणि त्याचे आई वडील काय 15-20 हजार देऊ शकत नाही. त्याच काय तर पार्श्वभागावरती रट्टे खाणं दांडक्याचे, त्याच्याशिवाय त्याच्याकडे काहीच नसत. महाराष्ट्रातली ही परिस्थिती अतिशय धोकादायी आहे. महाराष्ट्रात घर गळत आहेत, छपरे गळत आहेत, कधी कधी ब्रिजेस गळत आहेत,
कधी कधी स्टेशनवरच हे गळतंय, शिवाजी हॉस्पिटल गळतंय, पण सर्वात मोठं प्रकरण ते पेपर गळतीच. पेपर गळूच कशी जात, पेपर लीक होतात, दलालांच्या हातात पेपर मिळतात, रातोरात ते विद्यार्थ्यांच्या हातात जातात. 20-25 लाख रुपये एका पेपरला दिले जातात. सगळे घोटाळे, तलाठी घोटाळा झाला, नीटचा घोटाळा फार मोठा आहे, पण एमपीएससीचा 12 वाजून टाकले. 12 सो अधिकारी वर्ग आज मंत्रालयात किंवा पोलिसांमध्ये कामाला एमपीएस नंतर जो मोपेसेचा आहे, त्या मोपेसेचे अधिकारी हे मला अभिमानाने सांगावंच वाटत, चांगले अत्युत्तम दर्जाचे अधिकारी ते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने दिलेले आहेत. फार सुंदर ट्रेनिंग देतात, फार सुंदर अधिकारी तयार होतात. त्याच्यातनं काही जण पुढे डीसीपी होतात, जॉईंट सीपी होतात, ऍडिशनल सीपी होतात. महाराष्ट्र एमपीएससी मधनं पास झालेले, पण परंतु महसूल विभागात गेलेले पोरं ही कलेक्टर होतात, रेव्हेन्यू कलेक्टर होतात, असा त्यांचा प्रवास असतो. गेल्या 2-3 वर्षांमध्ये धुळजाण झाली आहे. त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ग्रामीण विभागातील शेतीच्या अर्थकरणावरती जीवन जगत असलेल्या गरिबांची ही पोरं आपल्या आयुष्याचं भलं करण्यासाठी म्हणून पुण्यात येतात, पुण्यात शिक्षण घेण्यासाठी एखाद्या कोडीत राहतात, 100 नाही तर 200 रुपयाचं खानावळ लावतात आणि आपलं जीवन दरवर्षी एक्झाम लागत. त्याच्या बापाने पैसे कुठे आणायचे, तो घरी सांगूही शकत नाही. म्हणजे गरिबांची टिंगल करायची तर किती करायची. एमपीएससीच्या तर कितीतरी पोरांनी आत्महत्या केल्या, ते कधी आल्या नोंद पण नाही झाली त्याची. कारण का त्यालाही लाज वाटायची की मी पुण्याला राहतो, आई वडील काबाड कष्ट करतात, मी मात्र काहीच करू शकत नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवानं, मी एमपीएससी पास झालेलो विद्यार्थी आहे, एमपीएससी देणारे विद्यार्थी कमीत कमी 2 वर्ष त्या पुस्तकात डोकं घालून बसलेले असतात, त्यांना दुसरं विश्वास नसतं. तर एवढं सगळं केल्यानंतर शेवटच्या आठवड्यात कळलं परीक्षा कॅन्सल झाली. काय त्याची मानसिकता अवस्था होत असेल, त्याच्या आई वडिलांची काय मानसिक अवस्था होत असेल, महाराष्ट्र सरकारने याचा कधीच विचार नाही केला. आणि अनेक पोरांच्या आयुष्याची धुळजाण होती. महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे प्रकरण कधी गांभीर्याने घेतच नाही. आता मला काय मोजता येत नाही, गणित थोडा कच्चा आहे. मोदी साहेबांनी सांगितलेलं की आम्ही महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी करू. ट्रिलियन काय, ट्रिलियन युएस डॉलर. मला समजत नाही ट्रिलियन मिलियन वगैरे ती कच्चा आहे विद्यार्थी. कर्ज फेडा, कर्ज महाराष्ट्राला याच्या पुढे कर्ज देता येणार नाहीये. महाराष्ट्राचा जीडीपी इतका घसरलाय की महाराष्ट्रातला कुठल्याही बँक, कुठलीही आर्थिक संस्था ही महाराष्ट्राला कर्जच देणार नाहीये. म्हणजे पूर्वी महाराष्ट्र कर्जावर तरी जिवंत राहायचा, आता कर्जावरही जिवंत राहू शकणार नाही अशी परिस्थिती आणून ठेवली तिने महाराष्ट्रावर. हे महाराष्ट्राचं आर्थिक तिजोरी हे उंदीर सोडला तरी त्याला नोटा मिळणार नाही, इतके खाली झालेले. कुठल्याच योजनांसाठी पैसे नाहीत अशी परिस्थिती झाली आहे. आणि मग काही योजना कापायच्या असल्या की मग आहेतच आपले दलित बंधू, कापा योजना एसटीची, कापा योजना एसटीची, कापा योजना ओबीसीची. कारण का त्यांच्या योजनांना कातर लावली तर त्यांच्या जे बोलणार पण कोण नाही. तुम्हाला आठवत असेल की यांनी 2019 साली सांगितलं होतं की आम्ही 1 कोटी नोकऱ्या निर्माण करू,
महाराष्ट्रामध्ये 12,000 नोकऱ्याही निर्माण करू शकलेले नाहीत. मुलं आत्महत्या करतायत. भारतामध्ये ग्रॅज्युएशनचं पर्सेंटेज हे सर्वात जास्त महाराष्ट्रात आहे. शिक्षित बेरोजगारांची एक मोठी फौज महाराष्ट्राने तयार करून ठेवली आहे. त्यांच्या हाताला कामच नाही आणि आपल्याला तर सवय लागली आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरची. त्यांचा आपले मित्रच कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळे. त्या मित्रांना श्रीमंत करण्यासाठी म्हणून सगळं कॉन्ट्रॅक्टवर द्यायचं. साफसफाई कॉन्ट्रॅक्टवर, ही कॉन्ट्रॅक्टवर, क्लिनिकल कॉन्ट्रॅक्टवर, ए कॉन्ट्रॅक्टवर. या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मुळे अर्धा अधिक बोजवारा लागलाय महाराष्ट्राचा. आता महाराष्ट्रात अनेक प्रकल्प कुठे गेले? गुजरातला गेले. हे महाराष्ट्र अर्थव्यवस्थेमध्ये एक नंबरवर होता हे आता मला इतिहास असा होता असं सांगावं लागतं. पण महाराष्ट्र हा औद्योगिक क्षेत्रात अनेक वर्ष एक नंबर होता तो आता खाली घसरत घसरत सातव्या आठव्या वर्षी जवळ गेला. चाकणच्या चाकणला तुम्हाला माहिती आहे ना, सर्वात जास्त इम्पोर्टेड व्हेकल्स बनवण्याचं कारखाने जर कुठे असतील तर ते चाकण. आणि कोणी काही म्हणो, ही सगळी मेहनत माननीय शरदचंद्र पवारांची होती. तिथे मर्सिडीज आहे, तिथे स्कोडा आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. तिथे बीएमडब्ल्यू आहे, फोक्सवॅगन आहे. एकूण तिथली एकंदरीत तिथली आर्थिक परिस्थितीच बदलली. पण लेबरमुळे होणारा गुन्हेगारी करण, त्याच्यानंतर होणारे शूटआउट्स, इथल्या स्क्रॅपवरनं राजकीय पुढाऱ्यांचं होणारं दडपण, त्या रस्त्यांवर असलेले खड्डे, कुठेही नसलेली पाण्याची सोय, हे सगळ्याला कंटाळून आज त्या एमआयडीसीतल्या अनेक कारखान्यांनी स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतलेला आहे. हे खापर तुम्ही कोणाच्याही माथ्यावर फोडू शकत नाही. एमआयडीसी इज अ सेपरेट आयडेंटिटी. एमआयडीसी स्वतःचे रोड बनवते, रस्ते बनवते, गटार बनवते, सगळं बनवते. जर एमआयडीसीला तिथं एवढं उत्पन्न येत होतं तर एमआयडीसीने चाकणकडे दुर्लक्ष का केलं? आज तिथल्या जर कंपन्या गेल्या तर चाकणच्या परिसरातील अर्थव्यवस्था ही कंप्लीट कोलॅप्स. पुढं कामावर जातात, काही ठिकाणी छोटे छोटे पार्ट्स बनवण्याचे अँसिलरी युनिट्स बाहेर येतात, त्याच्यातनं काही कारखानदार निर्माण होतात, ते त्या कंपनीला सप्लाय करतात, त्याच्यातनं अर्थव्यवस्था व्यवस्थित पुढे जात असते. काही नाही, सगळं ठप्पवर आलेलं आहे. आणि अनेक कंपन्या आता जय 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 महाराष्ट्र माझा असं तर निघाले. टाटा एअरबस, बग ड्रग, सगळे वेदांता, फॉक्सकॉन, कसं काय 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 कशाने जाऊ दिले तुम्ही? दिल्लीच्या तख्तासमोर उभ्या राहिलेल्या शिवाजी महाराजांच्या नाव घ्यायचं आणि दिल्लीच्या तख्तासमोर मुजरा करायचा ही तुमची सवय झाली आहे. दिल्लीच्या तख्तासमोर मुजरा करणाऱ्या सरकारची लाज वाटते मराठी माणसाला. कोण कोणी असो राज्य करता, यशवंतराव चव्हाण असोत, वसंतराव नाईक असोत, वसंतदादा पाटील असोत, अंतुले असोत, त्यांनी दिल्लीच्या गुर्जाला धक्केच दिले. ते तर जीव उजवू, जीव उजवू, जीव उजवू, जीव उजवू. महाराष्ट्राच्या संस्कृतीची तीन पेरा वाजवण्याचं काम या सरकारमधल्या सगळ्यांनी केलं. या पद्धतीने ते दिल्लीच्या तख्तासमोर उठत आहेत, ही महाराष्ट्राचं काम नाही.
आपण जवळजवळ ह्याच्यामुळे 10 लाख नोकऱ्यांना लोक गेले आपल्या, 7 लाख कोटी रुपये आपले पाण्यात गेले, हे आपण सर्वसामान्यांना समजूच शकत नाही. त्यांच्यासमोर अशा काहीतरी फसव्या हिरोगिरी करणाऱ्या न्यूज घेऊन जायच्या, कुणातरी खोट्या गोळीबारात मारायचं आणि मग एका मंत्री जाधव पिस्तूल जणू काय तोच मारायला गेला होता. अरे पण एखाद्या मंत्र्याच्या हातात पिस्तूल दाखवणं हे किती चुकीचं आहे अंडरग्राउंड. तुम्ही असं रस्त्यावरती उभं राहून पिस्तूल फ्लॅश करू शकत नाही, इट इज बॅन अंडर द लॉ. म्हणजे सरकारमधल्या प्रत्येकाला पॉलिटिकल हिरो म्हणजे ज्याला रॉबिन हुड इमेज म्हणतात, ती रॉबिन हुड इमेज करण्याची इतकी इतकं मनावर घेतलंय त्यांनी की तिघांमध्ये स्पर्धा लागली. पॉलिटिकल हिरो कोणी म्हणा, राजकीय संस्कृती विसरू नका. त्यात महाराष्ट्राला एक यशवंतराव चव्हाणांची राजकीय संस्कृती होती, त्याच वाटवलं झालं. गेले 2022 ला महापालिका बरखास्त झाल्या, त्या आजपर्यंत काही महानगरपालिका एकही महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही. त्याच्यामुळे प्रशासक टेंडर आणि मंत्रालय एवढाच नेक्सस आहे. मुंबई महानगरपालिकेची अख्खी तिजोरी खाली करण्यात आली. ज्या मुंबई महानगरपालिकेकडे 55,000 कोटी रुपयाचे एफडी होते ते एफडी मोडून टेंडर काढण्यात आले. एफडी ठाण्याचं तर काही विचारूच नका, ठाणे विकायचं आहे असं इंटरनॅशनल बोर्डला. म्हणजे आपल्या इथे मॉडिफिकेशन हे ज्या पद्धतीने चालू आहे, रेमंड्स मधलं मॉडिफिकेशन, मला आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा ठाण्यातले नागरिक जागे झाले, रेमंड मधील सर्व रहिवाशांनी त्या मॉडिफिकेशनला विरोध केलाय. कोणाला काही नाही, सत्तेपुढे शांत. ते बिचारे फक्त रस्त्यावर येतील, ओरडतील, घरी जातील, लोक बसतील, मॉडिफिकेशन होणार होऊन जाईल, 37 जे काय असेल ते खट 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 खट. पण त्यात सर्वात धोकादायक बाब ही आहे की त्यात त्यांनी बागेचं पण रिझर्वेशन बनवून टाकलं. 8 एकरची बाग आणि साधारण रेक्रिएशन ग्राउंड गार्डन हेचं रिझर्वेशन बिल्डिंगमध्ये करू नका. एक असा साधारण विलासराव देशमुख यांच्या 2000 सालच्या याच्यामध्ये ठरलं होतं की म्हणजे हे गाईडलाईन्स देऊन ठेवलेलं की गार्डन मिटपर्यंत तरी वाचूया. पण आपल्याला ठाण्यामध्ये कॉन्क्रीटचं जंगल तयार करायचं आहे, त्याच्यामध्येच पैसा आहे. आणि म्हणून मग कुठल्या तरी राजकीय पक्षाला तिथे ऑफिस बांधून मिळतं रेमंडच्या आवारामध्ये, आणि तेही भरं होतं 1 लाख स्क्वेअर फीटच. बरं असतं बाबा, सत्तेचा असाही वापर होता की काँग्रेसवाल्यांना जरा पचायला अवघड आहे. आम्ही जर सत्तेत आलो तर नक्की त्यांची शिकवणी घेऊ की कसं करायचं ते सांगा. त्यांनी मोकळे असतील ट्युशन द्या. नंतर कोणीही जातो, कुठेही कब्जा घेतो, धमकावतो आणि पोलिसांना फोन येतात, आपला माणूस आहे सांभाळून घ्या. गावकऱ्यांच्या जमिनींवर कब्जा घेणं हा सत्ताधाऱ्यांचा म्हणजे त्यांच्या बेकारीवरचा उत्तम उपाय तर त्यांना रोजगार मिळाला. ठाण्यामध्ये महिलांच्या गुन्ह्यांमधील संख्येची दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुर्दैव इतकंच आहे की मुख्यमंत्री ठाण्यातले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी यांच्यावरच अत्याचार होतो. नवी मुंबईच्या विमानतळाला दीपा पाटलांचं नाव जे आहे आम्ही आग्रहाने म्हणत होतो, त्याला उशीर का करताय?
आजही आगरी समाजावर राग आहे का? खरं तर ठाणे आणि पालघर हे दोन जिल्हे ह्यांना जोडण्याची नितांत आवश्यकता आहे. ती रेल्वे मार्गाने जोडा, ती हायवेनी जोडा, त्याला कॉरिडॉर करा. त्या दोघांनाही अलिबाग आणि ते पालघरचा किनारा हे दोन्ही किनाऱ्यांवरती चांगली वाहतूक होते. दोन्ही किनाऱ्यांवरती चांगले डॉक्स तयार होतील, त्याला काय म्हणतात, बोट्स. आणि त्यामुळे ठाण्याचं अर्थकारण बदलत जाईल. ह्याच्यावरती कधी विचार केला गेला नाही. दुर्दैवाने आधी प्लॅन तयार करायचा रस्ता असा जाणार आहे, मग रस्त्यावरच्या जमिनी गपचूप कॉन्फिडेन्शियल ठेवायच्या, मग रस्त्यावरच्या जमिनी जाऊन अधिकाऱ्यांनी विकत घ्यायच्या, मग तिथे कोणी गायीचा गोठा बनवायचा, कोणी बकऱ्यांचा गोठा बनवायचा, कोणी काय काय करायचं, आणि ही जमीन आमचीच आहे असं दाखवून आजकाल ते काय म्हणतात, त्याच पैसे मिळतात ना, मोबदला. ऍक्विजिशन नंतर जो मोबदला मिळतो, ठाण्यातल्या एका राजकीय पक्षाच्या राजकीय नेत्याला 180 कोटी रुपये मिळाले. 180 कोटी रुपये वन चेक. नंतर सर्वात महत्वाचा प्रश्न जो उभा राहतोय तो म्हणजे हे ठाण्यामधला जो क्लस्टर आहे, क्लस्टर आणायचा प्रयत्न पहिल्यांदा मीच केला होता. पण ज्या पद्धतीने त्याच वाढवलं गेलं, म्हणजे त्याची परीख वाढवला गेला, किती एसआरए संपूनच टाकली. म्हणजे ज्या क्लस्टरमध्ये एसआरए आहे त्या एसआरएला मान्यता आहे, सगळं आहे, तरी तुम्ही एसआरए करायची नाही का? तुम्ही क्लस्टरमध्ये आता ते क्लस्टर होणार कधी? मुख्यमंत्र्यांची आवडती योजना क्लस्टर हे मला मान्य आहे, तेही मेहनत करतात तेही मला मान्य आहे. पण अहो, माझ्या नातवाला, नातवाच्या पोराला मिळालं तरी नशीब आहे क्लस्टर. आपण कुठे स्वप्न दाखवतो, कुणाला काय स्वप्न दाखवतो, आणि ते आपण पूर्ण करू शकणार आहोत का? या ज्या जगामध्ये अजरामर पट्टा कोणी घेऊन आलेला नाही. आपण जी योजना जाहीर करतो आपल्या डोळ्यासमोर, ती थोडीशी तरी पूर्ण होताना दिसली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मार्ग कोण जातोय? मध्यमवर्गीय गरीब माणूस. झोपडपट्ट्यांमध्ये राहतो कोण? तेव्हा या सरकारने, केंद्र सरकारने महाराष्ट्रावरती जबरदस्त अन्याय केलाय. छत्रपती शिवरायांचा पुतळा तुटणं ही शोकांतिका आहे, आणि त्याचबरोबर हा एक सूचक इशारा महाराजांनी महाराष्ट्राला दिलाय की भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र तो पुतळ्या बघितल्यानंतर दिसतोय. तो पुतळा जेव्हा खाली पडला, जेव्हा त्याच्यात नजर घातली, तेव्हा आत्मबंध कम्प्लीट खाली होता. कुठला पुतळा कधी खाली असतो का? त्याची चित्र तुम्ही बघितली असतील. ज्या आपटेंनी एकही पुतळा बांधला नव्हता, त्या आपटेंना शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायला देतात. या आपटेचे संबंध कोणाशी होते? खरा आरोपी तो आहे, आपटे नाही. आपटे उदयोन्मुख खेळाडू होता, त्याची मैत्रीशी संबंध असतील कोणाशी तरी, कोणतरी ओळखीचा असेल, सांस्कृतिक भाग ते काय म्हणतात ना, विभागामध्ये त्याची कुठेतरी छोटी मोठी ओळख असू शकते. अरे पण तुम्ही काय करताय?
जरा पुतळे बघा महाराष्ट्रातले 100-100 वर्ष जुने झालेले पुतळे आहेत महाराष्ट्रामध्ये. शिवाजी महाराजांचा जो पहिला पुतळा आहे तुझ्या छत्रपती शाहूंनी बांधला, बघा तो पुतळा अजून जाऊन अजून अजून ते म्हणजे खर्चटलं सुद्धा नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा समुद्रातल्या पुतळ्यांचा तू विसरच पडला आपल्याला. बेस्ट आहे, विषयच काढायचा. भूल जाओ हिंदू मुलीच्या इथे डॉक्टर आंबेडकर, भूल जाओ. गप्पाच मारायचे, चर्चाच नाही. घडीला गेलो होतो, याला गेलो होतो, काय नाही, गप्प बसून राहिले, बोलूच राहा. त्यांना काय वाटत, मध्यम वर्गीय माणसाची मेमरी फार शॉर्ट आहे, तो जास्त लक्षात ठेवत नाही. त्याच्यामुळे निवडणुकीच्या अगोदर अशी भरती करायची, मग अशा योजना आणायच्या, आणि त्याला असं जादूगारासारखं त्याला हिप्नोटाइज करून टाकायचं. आमच्या बहिणींचा वाढलेला खर्च आणि तुम्ही दिलेले 1500 याचा ताळमेळही जमत नाही. पण तुम्ही 1500 ज्या महिलांना दिल्या त्याच्या बाहेरच्या बघी आहेत त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांना जो महागाईचा त्रास होतोय, त्यांच्या घराच्या चुली पेटत नाहीये, त्यांच्या नवऱ्यांच्या ज्या नोकऱ्या जात आहेत, त्यांच्या मुलांना ज्या नोकऱ्या मिळत नाहीत, तरी घर संसार कसं चालवायचं? हे सरकार संवेदनशीलता विसरलेलं आहे, हे सरकार फक्त सत्ता हपापल्यासारखं करत आहे. सत्ता पिसाट हे सरकार आहे. त्यामुळे येणाऱ्या महाविधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय विधान म्हणजे आज येणाऱ्या मोदी साहेबांनी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यावीत. आम्ही महाराष्ट्र सरकारकडे एक मागणी करणार आहोत की बीजेपी शिवसेना जेव्हा सत्तेवर होती तेव्हा भिवंडीमध्ये आणि मुंबऱ्यामध्ये त्यांनी टॉरेंट नावाची कंपनी आणलेली, प्रायव्हेटायझेशन ऑफ म्हणजे वीज सप्लाय आणि वीज वितरण आणि आर्थिक हे म्हणजे बिल घेणं देणं, त्यांनी सगळे मीटर्स बदलले. आमदार म्हणून त्यांना मी सांगत होतो मीटर्स बदलू नका, पण त्यांनी रातोरात मीटर्स बदलून आज त्या मीटर्समुळे कळवा मुंबऱ्यामध्ये कळव्यामध्ये आणि भिवंडीमध्ये फटका बसतोय. हे बीजेपी आणि शिवसेनेचं फळ आहे, त्यांच्यामुळे घडलं आहे. आणि त्याच कंपनीचे मित्र कोण आहेत हे सगळ्यांना माहिती. आम्ही जर सत्तेत आलो तर त्यांचा जो बिलिंग पॅटर्न आहे, त्यांचे जे बॉक्सेस लागलेले आहेत, त्याचं पहिल्या 3 महिन्यात ऑडिट करून त्याचं रिस्ट्रक्चरिंग करू, आणि रिस्ट्रक्चरिंग करून लोकांना परवडेल असं बिल आम्ही देऊ. हे आम्ही महाराष्ट्रातलं जिथे जिथे प्रायव्हेटायझेशन आहे त्या सगळ्यांना आश्वासित करत आहोत. त्याचबरोबर जे लोक एमएसईबी वापरत आहेत, एमएसईबीची वीज येते, एमएसईबीची वीज किती महाग झाली आपली कल्पना आहे त्यांची आपल्याला? मागच्या वर्षभरात किती महाग झाली वीज? म्हणजे गुजरात मध्ये बिल जर 1 रुपयाला मिळत असेल तर महाराष्ट्रात किती रुपयाला मिळते? मग का नाही मराठी माणूस याच्यामुळे अहमदाबादला जाणार गाठे खायला? ही गाठे खाण्याची सोय करून ठेवली ना आपल्यासाठी की महाराष्ट्र हळूहळू एवढा महाग होईल की आपण अहमदाबादला घर सोडायला काय पर्यायच राहणार नाही. जे गुजराती आमच्याकडे यायचं घर सोडायला, ते पण आमच्याकडे नाही, ठाण्यात नाही यायचे, ठाण्यात कमी यायचे टिमे नगर, पण पेडर रोड, मलबार हिल, एपीएमसी रोड अशा मोठ्या मोठ्या रोड वरती गुजराती लोक यायचे राहायला. ज्या गिरगावमध्ये एकेकाळी 90% मराठी माणूस राहत होता, आज तिथे 13% मराठी माणूस आहे. तुम्हाला आता वडापावही खायला मिळणार नाही, तुम्हाला आता डाळ ढोकळी फापडा जिलबी
असं सगळं खायला मिळेल ते खाण्याची तयारी करून ठेवा आतापासून. ज्या मराठी संस्कृतीचा अभिमान होता आपल्याला अण्णाभाऊ साठे प्रल्हाद केशव आत्रे या सगळ्यांनी केलेली सांस्कृतिक चळवळ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि नंतर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा निर्माण झालेला दबदबा या सरकारमुळे खाली उतरलाय. आता कोणी येतो आणि दादागिरी करतो तेव्हा या सगळ्याला उत्तर मोदी साहेबांनी द्यावं आणि लोकांना आवाहन करतो आहोत की या सगळ्याचं उत्तर विधानसभेच्या माध्यमातून तुम्ही या सरकारला द्यावं की या सरकारने तुम्हाला दिल्लीचा गुलाम करून टाकलं, महाराष्ट्राची इब्रत महाराष्ट्राची इज्जत गुजरातला घाण ठेवली, सुरत लुटण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि मी होय मी अधिकारवाणीने बोलतोय सुरत लुटलं होतं त्याचं कारण होत की सुरतेची लढाई होण्याच्या आधी म्हणजे सुरतेवरती लुटीला जाण्याच्या आधी जंजिराला शिवाजी महाराजांची लढाई चालू होती. सुरत हे अतिशय श्रीमंत प्रदेश होता आणि तिथे कमी पडत असलेल्या मोगल सैन्याला जी आर्थिक तजवीज करायची होती ती सुरतेतनं गेली आणि हे जेव्हा महाराजांना समजलं त्यांनी जंजिराची लढाई जिंकली. पण त्यांनी आल्यानंतर त्यांचे जे खास खबरी होते त्यांना गुजरातला पाठवलं सुरतेला. सुरतेला सगळ्या घरांच्या नोंदी घेतल्या किती पैसे कोणाच्या घरात आहेत. त्यांनी पत्र लिहिलं तिथल्या इनायत खान नावाच्या सरदाराला. त्या इनायत खाननी सांगितलं की मी सरेंडर होतो. तो सरेंडर झाला नाही. त्यांनी खोटं नाटक केलं. त्यांनी शिवाजी महाराजांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आजूबाजूला असलेल्या 20 जणांचे हात कापले शिवाजी महाराजांच्या सैन्याने आणि शिवाजी महाराज सुरतेवरती सुरतेमध्ये घुसले. पण शिवाजी महाराज म्हणाले किती प्रेमळ होते. तिथे एका ख्रिश्चन फादरवरती त्याचं घर सुंदर होतं, त्याच्या घरात प्रचंड पैसा होता असं सांगण्यात आलं होतं. पण शिवाजी महाराजांना हेही सांगितलं गेलं की हा अतिशय दानशूर आहे. शिवाजी महाराजांनी ते घर उठलं नाही. एक गिरिजी शहा नावाचा गुजराती व्यापारी होता असं म्हणतात की जसे अडाणी साहेब आपले पंतप्रधान ठरवतात ना तसं तो गिरिजी शहा दिल्लीचा सुलतान कोण बनणार हे ठरवायचं. गिरिजी शहा त्याकडे गुजरात मधून म्हणजे औरंगजेबला सुलतान बनवण्यात सर्वात मोठा हात हा गिरिजी शहाचा होता. पण तो गिरिजी शहा मनाने खूप चांगला होता आणि नुकताच तो वारला होता. त्याच्याबद्दल महाराजांनी माहिती घेतली तर तो नडलेल्या आणलेल्या सगळ्या माणसांना मदत करत राहायचा. शिवाजी महाराजांच्या निरोप पाठवला त्याच्या विधवा पत्नीला की तुझ्या घराला हात सुद्धा लागणार. पण बाकी सगळे जेवढे व्यापारी होते त्यावेळेस त्याला वखारी म्हणायच्या. त्या वखारीचे मालक शिवाजी महाराजांच्या पायात गेले आणि आपली धन दौलत शिवाजी महाराजांच्या पायावर ठेवली. होय आम्ही अधिकाराने सांगतो अधिकाराने म्हणतो की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. आणि आपल्या राज्याची बिघडलेली आर्थिक गडी हे त्यांनी तिथं बसवून घेतली. त्यात काही चूक नाही, त्यात कुठेही काही गुन्हा नाही. आता हे तुम्ही पत्रकारांनी ओळखायला पाहिजे. तुमच्यावरती जो दबाव आहे त्या दबावानं तुम्हाला कळायला पाहिजे की काय कोणाचं राज्य चालू आहे. तुमच्या बातम्यांमधनं आम्हाला बरंच काही अक्षय शिंदेची बातमी टीव्ही 9 वर कशी उतरली हे जरा टीव्ही 9 पत्रकारांना विचार. आम्हाला खूप गोष्टी गोष्टीमधल्या माहिती असतात कशा काय कुठल्या ह्या चॅनलला आमच्या बातम्या लागतात कोणाचे फोन जातात. पत्रकार शेवटी जेवसे त्यांचे मित्र आहेत तसे आमचेही मित्र आहेत आणि आमचे तर फार जुने मित्र आहेत. म्हणून माझ्याकडे मी तर मित्र तुम्हाला सांगू मला कोरोना झाला आणि मी एकटाच हॉस्पिटलमधल्या बेडवर पडून होतो आणि टीव्ही लावायचो. सकाळी सगळे बातम्या यायच्या 300 नेले 400 नेले म्हणलं आपला पण नंबर लागणार आहे टीव्ही बंद करून टाका. तेव्हापासून जी टीव्ही बंद केला तो आजपर्यंत मी टीव्ही बघितली.
कारण नेगेटिव्हिटी ही तुमचं टीआरपी असेल तर ते बघण्याचं काही कारणच नाही. वृत्तपत्रामधल्या बातम्या कशा दाबल्या जातात हे काही आपल्याला दिसत नाही. आरक्षणाचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आमदार नरहरी झिरवळ्यांसोबत अनेक आमदारांनी असं आहे. असाच घाई गडबडी तो माळवणचा पुतळा होता. माळवणच्या पुतळ्याचा हात बघितलाय का तुम्ही? माळवणच्या पुतळ्याचा हात बघा आणि तुम्हाला नाही त्या पुतळ्याची कीव आली तर मी काही घरे. मला त्याच्यावर टीका करायची नाही कारण त्या महाराजांचा पुतळा आहे. महाराष्ट्राचे आन बान शान असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती टीका करण्याचा मला अधिकार नाही. पण जेव्हा मी त्यांचा प्रेमिक म्हणून बघत बघतो तो पुतळा, तेव्हा त्यांचा हात कसा पाहिजे, त्यांचे पाहू कसे पाहिजे, त्यांचं मनगट कसं पाहिजे हे आपण इमॅजिन करतो. ते स्वप्नावरच आपल्या समोर असतात. तुम्ही अजूनही पडलेला पुतळ्याचा फोटो येत आहे बघा, जर हात कसा आहे, असा सरळ हात आहे, हाताला असा वेंड पण नाही, असा सरळ आहे. असा सरळ हात कुठल्या पुतळ्यात असतो? हा जेव्हा पहिल्यांदा पुतळ्याचा फोटो मी बघितला तेव्हा बोललो हा पुतळा बनवणारा माणूस हा रॉ आहे. रॉ याने एकही पुतळा बनवला नाही, याने साधा स्कल्पचर बनवलं नाही. त्याला डायरेक्ट तुम्ही शिवाजी महाराजांचा उंच पुतळा बनवण्याचं काम देता आणि ते काही वेळातच पूर्ण कर. मी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला कळलं कळव्या. त्याच्यामागे किती मेहनत आहे, त्याच्यामागे काय काय आहे, तो बसवताना 4 दिवस लागले. या सरकारमध्ये राजीव गांधींचा पुतळा महानगरपालिकेने हलवला, नंतर तो लावण्यासाठी मंजुरीही दिली. आज राजीव गांधींचा पुतळा म्हणून तयार पण आहे. आता राजीव गांधी माणूस गेला, या देशासाठी बलिदान देऊन गेला. हे टीव्ही, हे मोबाईल, हे कॉम्प्युटर्स, हे ऑनलाईन, हे सगळं 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 गिफ्ट बाय राजीव गांधी. आता त्याच्या पुतळ्याला मान्यता द्यायला पाहिजे की नको, ते काय नवीन नाही येणार. सगळं झालंय पण मंत्रालयात फाईल गेली आहे, सही करायला तयार नाही. मी मंत्र्यांचं नाव घेणार नाही. मंत्री सांगतात मुख्यमंत्र्यांसाठी, नाही मुख्यमंत्र्यांना विचारावं लागतं. मग माझा पुतळा बोलत नाही ना तुम्ही, तुम्ही राजीव गांधींचा पुतळा बोलत. इतिहास तुम्ही असं चुकवून लपवू शकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तर राजीव गांधींना लोक विसरणार नाही. आणि त्याच भूमिकेमुळे या देशात तुमच्याबरोबर नाराजी निर्माण झाली. तुम्ही नेहरूंवर टीका करणार, तुम्ही गांधींवर टीका करणार, तुम्ही इंदिरा गांधींवर टीका करणार, तुम्ही राजीव गांधींवर टीका करणार. तुमच्या कार्यकर्तृत्वात तुम्ही काय उभं केले सांगा. या महाराष्ट्रामध्ये या देशावरती झालेलं कर्ज याच्यात तुमचं कर्तृत्व आहे का काही? तुमच्या निष्काळजीपणाने, तुमच्या भ्रष्टाचारामुळे असंच जर 240 जणांचं ताकदवान विरोधी पक्ष असता तर राफेलची चौकशी लागली असती आणि त्याच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला सर्वात मोठा घोटाळा बाहेर पडला असता. पण तेव्हा कोणाची चालतच नव्हती. साहेब, मुंबई शहराची ताण भागवणारा शाहपूर तालुक्यातले जे मूळ आदिवासी आहेत, आदिवासी बांधवांचे अजूनही प्रश्न प्रलंबित आहेत. आदिवासी बांधवांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आदिवासींचं प्रतिनिधित्व करताय लोकांचा मंत्रालय 4 आदिवासींनी उद्या उद्या मारायला काढली.
आदिवासींची काय काळजी नाही, 5 दिवस झाले मुख्यमंत्री भेटूच शकले नाही, गरिबांची काही किंमत नाही महाराष्ट्रात आहे. ते झाडाने नांबाने आले असते तर सगळे दौडे सोडून सगळे तिथे पोचले असते. आता पुढच्या महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांनी एक प्रार्थना करा की जन्माला आलो तर अडाणीच्या पुत्र्याच्या पोटी जरी जन्माला येतो, कुठे गरिबाच्या झोपेत नको. म्हणजे अडाणीच्या घरातले एखादं पोपट, एखादा हत्ती, एखादी बकरी, एखादं हरण, एखादं कुत्रा, ससा असं म्हणून जन्माला आलं तरी सुखाचं जीवन जगू. 200 एकरचा परिसर खायला अमेरिकेतनं, ऑस्ट्रेलियातनं, न्यूझीलंड मधनं फळं जे आपल्याला दिसतही नाहीत ते जास्त कळजी करू नको. आपण सांगतो पाठी साहेब मोदी ठीक आहे. नंदी लग्नाच्या आधी मेकअप करते ना, तर शाळेशर मेकअप करते, मेकअप मॅन आहे ठाण्यामध्ये. हे बघा, तुम्हाला स्पष्ट सांगतो की अमित शहांनी इशारा देऊन टाकलेला आहे, जो त्याला समजायचं तुम्ही समजावा की मुख्यमंत्री बीजेपीचाच होणार आणि केंद्रातलं सरकार 2019 साली फक्त कमळाचं असणार. मी त्यांचा इतिहासही सांगतो की त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या बरोबर युती केली त्यांना त्यांना त्यांनी संपवून टाकलं. ओरिसामध्ये बिजू पटनाईकचा मुलगा नवीन पटनाईक संपवून टाकला, तेलंगणामध्ये KCR संपवून टाकला, आंध्रमध्ये YSR संपवून टाकलं, हरियाणामध्ये चौताला संपवून टाकला, ते ज्यांच्या पंजाब मध्ये बादल संपून टाकले, एकेकाळी काश्मीर मध्ये मोहबूबा मुफ्तीच्या वेळा ठार टाकला होता, संपून टाकलो. महाराष्ट्रात मला माहित नाही, मी काय भविष्य करता नाही आहे. त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, सन्माननीय नेते आहे. जर ते पवारांना सोडू शकतात शरद पवार नाही, ते कोणा नाही सोडू शकत. चांगलंय ना, नशी माजून खरं तर हा दर्जा कधीच मिळायला हवा होता. मला आठवत की जेव्हा तावडे शिक्षण मंत्री होते, विनोद तावडे, तेव्हाच 4 दिवसात घेऊन येतो असं त्यांनी विधानसभेत चाललं होतं. चला 6-8 वर्षांनी तरी ते आलं. मराठी मंचाबद्दल इतका तिरस्कार का केंद्रामध्ये आम्हाला काही कळतच नाही. अभिजात दर्जा मराठी भाषेला देण्यासाठी सर्वात चांगलं साहित्य ज्या 3 भाषांमध्ये लिहिलं गेलंय त्यातली एक मराठी आहे. मराठी, बेंगॉली, आसामीज आणि साऊथ मध्ये कन्नड, ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं साहित्य, जुनं साहित्य लिहिलं गेलेलं आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा तेव्हाच द्यायला पाहिजे होता. आमच्या संस्कृतीचे, मराठी संस्कृतीचे गोड गाणे हे ज्ञानेश्वरापासून पुस्तकात आहेत, पण केंद्राला ते कधी समजलेच नाही, हे चांगलं दुःख आहे. निवडणुकीच्या आधी काही करतील होती नाही बघा, ते निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ते करते वाटेल ते. हे बघा, 50% जर आरक्षण असेल तर तुम्ही कोणालाही आरक्षण देऊ शकणार नाही. म्हणजे तुम्ही जे मराठा समाजाचं आरक्षण म्हणताय किंवा इतर समाजाचं आरक्षण म्हणताय त्यांना कोणाही आरक्षण देऊ शकत.
त्याच्यामध्ये त्याच्यातली जी मेख आहे ती मेख हीच आहे की केंद्राने निर्णय घ्यावा, लोकसभेमध्ये बिल आणावं आणि मर्यादा 75% न्यावी, जेणेकरून तुम्हाला सगळे समाज त्याच्यामध्ये ऍडजस्ट करता येतील. याचं कारण मी का सांगतो, लोक लगेच ओपनमधले नाराज होतील. तर बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना झाली आणि बिहार गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती नजर ठेवली आणि त्याच्यातनं पुढे आलं काय, तर बिहारमधला 85% माणूस हा SC ST OBC आहे. म्हणजे बहुजन प्रवर्गातली लोक ही 85% आहेत आणि रिझर्वेशन 50% आहे. हे बोलायला लोक घाबरतात, पण महाराष्ट्रामध्ये देखील जातीनिहाय जनगणना केली तर कमीत कमी 75% लोकसंख्या ही बहुजनांची असेल आणि त्याच्यासाठी माननीय साहेबांनी ते काय बोललेत मला माहित नाही, पण हे माझं स्वतःच मत आहे की आरक्षणाचा हा तिढा जो दरवेळेस निर्माण करून ठेवला जातो तो तोडायचा असेल तो मोदी साहेबांनी उद्या ठाण्याच्या सभेमध्ये जाहीर करावं की आम्ही लोकसभेमध्ये बिल आणून आरक्षणाची मर्यादा वाढवतो. ₹180 crore नाव सांगायचं असं तेव्हाच सांगितलं असत ना. पत्रकारांना सगळ्याच बातम्या द्यायच्या नसतात, काही पत्रकारांनी शोधायच्या असतात. तुम्हाला जे एसी मध्ये खुर्चीवर बसून बातम्या काढायची सवय लागली तर सोडा, निलो फुले सारखी कशी थोडी घ्या फिरा. मला काय माहित आहे बाबा, मी आपल्या छोट्या मोठ्या असा आदेश आला दिल्लीवरनं, जितेंद्र आव्हाड प्रेस कॉन्फरन्स घ्या, नंतर मला विक्रांत चव्हाणांचा आदेश आला की आम्हाला दिल्लीवरनं फोन आलेला आहे प्रेस कॉन्फरन्स घ्या, माझा विक्रांत चव्हाणांचा आदेश मानून मी घेऊन बसलोय. आम्हाला AICCचा आदेश आला जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली इंडिया एअरलाइनचे नेते ते शॉर्ट मध्ये हिंदी करायचं.